नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सेतू अभ्यासक्रम जो आपला चालू आहे त्याचा स्वाध्याय क्रमांक 2 सोडवूया. स्वाध्याय क्रमांक 2 तुमच्या पुस्तकात म्हणजे जो तुम्हाला PDF पाठवली आहे सेतू अभ्यासक्रमाची त्यामध्ये तुम्हाला दिसेल पान नंबर 10 वर. त्याआधी तुम्ही सर्व वाचा, दिलेला अभ्यासक्रम पूर्ण वाचा सेतू अभ्यासक्रम, आणि नंतर स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा. आणि उत्तर नंतर या व्हिडिओमधून सुद्धा तुम्ही तपासू शकता किंवा सेतू अभ्यासक्रमाची जी PDF पाठवली आहे त्याच्या शेवटी जे उत्तरं दिले आहेत त्याच्या आधारे चेक करा. आणि ज्याला कळलं नसेल त्याने हा व्हिडिओ बघा, म्हणजे तुमची जी संकल्पना आहे ती चांगली होईल. तर बघा, प्रश्न पहिला काय, खालील प्रश्नासाठी अचूक पर्याय निवडा असं इथं म्हटलेलं आहे. आता इथं काय म्हटलं आहे, जर एक हा संच कसा आहे की त्यातील घटक दिले 1, 2, 3, 4, 5, 6, बी या संचातील घटक 4 आणि 4, 6, 8, सी मधील 1 आणि 4, डी मध्ये 2, 4, 6, तर पुढील पैकी कोणते विधान असत्य आहे, म्हणजे जे असत्य विधान आहे तो आपला उत्तराचा पर्याय राहील. तर पहिला ए हा पर्याय आपण चेक करूया. ए मध्ये काय म्हटलंय बघा, ए हा एचा उपसंच आहे. आता या हे जे तुम्हाला इथं अशा प्रकारची न दिसत आहे आडवायू आणि त्याच्या खाली अशा प्रकारची एक आडवी लाईन, त्याचा अर्थ काय होतो, उपसंच. उपसंच कशाला म्हणतात, जर समजा ए मधील सर्व घटक ए मध्येच जर असतील तर ए हा याचा उपसंच झाला. तर मग बघा इथं काय म्हटलंय, ए मध्ये कोणते घटक आहे, 1, 2, 3, 4, 5, 6, आणि या ए मध्ये म्हणजे तोच आहे ना, तो एकच संच दोन झालेला. आपण तर ए मधील सर्व घटक ए मध्ये आहे, लक्षात ठेवा प्रत्येक संच हा स्वतःचा उपसंच असतोच. म्हणजे ए हा एचा उपसंच आहे, हे विधान कसं आहे, तर हे विधान सत्य येईल, या सत्य होऊ शकत नाही. दुसरं काय विधान, बी हा पर्याय बघा, बी हा एचा उपसंच आहे का. आता बघा बी मध्ये कोणते घटक आहे मित्रांनो, बी या संचामध्ये आहे 4, 6 आणि 8. आता बी हा ए या संचाचा उपसंच कधी होईल, जर बी मधील सर्वच्या सर्व घटक ए मध्ये असतील तर. आता बीचा 4 हा घटक ए मध्ये आहे का, हो आहे. 6 हा घटक ए मध्ये आहे का, हो आहे. 8 हा घटक आहे का ए मध्ये, तर याचं उत्तर तुम्हाला दिसतोय का, ए मध्ये 8 नाही. मग मला सांगा बी हा एचा उपसंच होईल का, बी हा एचा उपसंच होणार नाही. म्हणजे कोणतं विधान असत्य, बी, पर्याय क्रमांक बी हे असत्य आहे. आता इथं आपल्याला उत्तर मिळालेलं आहे, आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे बी, पण तरी सुद्धा आपण तपासून घेऊ आपल्या माहितीसाठी. बघा डी हा एचा उपसंच आहे का. आता बघा इथे बघा, तुम्हाला लक्षात आलं असेल डी मध्ये कोणकोणते घटक आहे, डी मध्ये घटक आहे 2, 4 आणि 6. बघा 2, 4 आणि 6, मग हे तीनही घटक ए मध्ये आहेत का. बघा बघा 2 आहे का, आहे. बघा 2 आहे. 4 आहे का, हे बघा 4 आहे ए मध्ये. सी सॉरी 6 आहे का, आहे. म्हणजे डीचे सर्वच्या सर्व घटक कसे आहेत की ते ए मध्ये आहेत, म्हणून आपण काय म्हणू शकतो, डी हा एचा उपसंच आहे. हे विधान कसं आहे, हे विधान सुद्धा सत्य मित्रांनो. ओके, आता बघा शेवटचं डी बघा, सी हा एचा उपसंच आहे. आता सी मध्ये बघा कोणकोणते, सी मध्ये कोणकोणते घटक आहे ते बघा. सी मध्ये आहे 1 आणि 4. बघा 1 आणि 4, बघा हा 1 आणि हा 4, बघा 1 आणि 4. मग आता ए मध्ये 1 आणि 4 आहेत का, बघा ए या संचामध्ये 1 आणि 4 आहे. म्हणजे सीचे सर्वच्या सर्व घटक जे आहेत ते ए चे घटक सुद्धा आहेत, म्हणजे डी हा एचा उपसंच आहे. हे विधान सुद्धा कसं मिळणार आपल्या इथं, हे सुद्धा सत्य. ओके, ए सत्य होतं, डी सी पर्याय सत्य आहे, डी विधान सत्य आहे, म्हणजे आपलं उत्तर काय असत्य कोणतं आहे, मग बी. आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. पुढचं बघा, आता जर पी बरोबर ए ई आय ओ यू, म्हणजे पी या संचाचे घटक आहेत ए ई आय ओ यू, तर खालीलपैकी कोणता संच पीचा उपसंच आहे. मग पीचा उपसंच कोणता आहे ते ओळखायचं तुम्हाला, आताच बघितलं आपण. आता बघा ए मध्ये ए बी सी हे घटक आहेत, मग ए हा पीचा उपसंच कधी होईल, जर एचे सर्वच्या सर्व घटक, एचे सर्वच्या सर्व घटक म्हणजे ए बी आणि सी तीनही घटक पी मध्ये पाहिजे. आता पहा एचा ए हा घटक पी मध्ये बी आहे का, नाही. म्हणजे ए हा पीचा उपसंच होईल का, नाही. ओके, बघा आता बी बघा,
पर्याय क्रमांक बी बघा, पर्याय क्रमांक बी मध्ये काय ई एफ जी, बघा ई एफ जी हे तुम्हाला दिसतंय का, पहा ई दिसतोय पण एफ आहे का नाही, एफ आहे का ए पी मध्ये नाही, पी या संचामध्ये एफ नाही, म्हणजे ई एफ जी हा संच सुद्धा पी चा उपसंच होऊ शकत नाही. आता सी बघा, सी मध्ये तुम्हाला दिसतंय फक्त मैरपी कंस काढल्यामध्ये एकही घटक लिहिले नाही, अशाला काय म्हणतो आपण, अशा संचाला म्हणतो आपण रिक्त संच. काय म्हणतो? रिक्त संच. आता लक्षात घ्या मित्र, रिक्त संचामध्ये एकही घटक नाही आणि पी मध्ये तर भरपूर घटक आहे. लक्षात ठेवा, रिक्त संच हा प्रत्येक संचाचा उपसंच असतो. म्हणजे इथं पी चा उपसंच कोणता आहे? हा रिक्त संच आहे. म्हणजे आपलं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक सी. ओके, आता आपण प्रश्न दुसऱ्याकडे जाऊया. प्रश्न दुसरा आहे, खालील उपप्रश्न सोडवा. जर ए बरोबर 2, 3, 5, 7, 11 या संचाचे कोणतेही चार उपसंच लिही. आता याचे चार उपसंच लिहायचे तुम्हाला. उपसंच लिहिताना काय लक्षात ठेवायचं की तो ए यापेक्षा कसा असेल, त्यापेक्षा त्यामध्ये एकतर सेम ए सारखा असेल किंवा यापेक्षा कमी घटक असतील त्यात. मग बघा, समजा मी इथं लिहिलं बी हा लिहिला, याचं उत्तर प्रत्येकाचं वेगळं येईल मित्रांनो. आता मी लिहिला बी 2 आणि 3. बघा, बी चे 2 आणि 3 हे घटक ए मध्ये, म्हणजे मी काय म्हणू शकतो, बी हा ए चा उपसंच आहे. चिन्हाकडे लक्ष द्या, बी उपसंच ए असं याचं वाचन करायचं. बी हा ए चा उपसंच आहे असं याचं वाचन केलं जातं. आणि याचं लेखन कसं केलं जातं हे तुम्हाला इथं दिसतच आहे. हा हे अशा प्रकारे तुम्हाला हे लिहायचं आहे. ठीक आहे, बी आय चौक आपलं किती उपसंच लिहायचे? 4. अजून कसं लिहू शकतो आपण? एक अजून लिहितो मी, सी. सी बरोबर काय येऊ शकतं? तुम्ही कोणते येऊ शकतात? मी घेतोय 2, 3, 5. अजून डी बरोबर 2, 3, 5 आणि 7 हा सुद्धा एचा उपसंच आहे. ई बरोबर 2, 3, 5, 7 आणि 11 आता हा सुद्धा एचा उपसंच आहे. सर्व सर्व घेत घेतलं. किंवा एफ बरोबर 2 आणि 5. बघा, आतापर्यंत लिहिल्यापेक्षा वेगळा आहे, परंतु कोणते घटक घेतले मी? फक्त 2 आणि 5. अशा प्रकारे तुम्ही ए चे अनेक उपसंच लिहू शकतात. आता जास्त जास्त किती लिहू शकतात हे याचा सुद्धा तुम्ही विचार करा. ओके, ठीक आहे. आता प्रश्न पुढच्या प्रश्नाकडे जाऊ, म्हणजे याचं उत्तर तुमचं प्रत्येकाचं वेगळं येईल. हा प्रश्न कसा आहे? मुक्तोत्तरी कोश प्रश्न या, की याचे उत्तर अनेक प्रत्येकाचे वेगळे येतील, सेम आन्सर येणार नाही. मी इथं बी सी डी ई आणि एफ हे चार उपसंच तुम्हाला ए चे लिहून दाखवलेले आहेत. आता प्रश्न दुसरा बघा, खालील आकृतीवरून. प्रश्न विचारलाय, खालील आकृतीवरून कोणता संच कोणत्या संचाचा उपसंच आहे ते लिही. आता बघा, इथं काय लिहिलं तुम्हाला, हे वेन आकृतीमध्ये पहा, इथं लिहिलंय सी. मग सी या संचात कोणते घटक आहे मी इथे यादी करतोय. सी या संचात कोणते घटक आहेत? इथे लिहिले तुम्हाला पहा, 15 आहे, 5 आहे, 25 आहे आणि 35 आहे. अजून काय पहा, हा 10 पण आहे, 30 पण आहे आणि 20. म्हणजे सी मध्ये, सी म्हणजे हे बाहेरचा वर्तुळ, बाहेरच्या वर्तुळामध्ये जेवढे दिसत आहे तुम्हाला ते सर्व लिहून टाकायचे. मग आतल्या वर्तुळात सुद्धा त्यात आलेच. कोणकोणते बघते? 15, 5, 25, 35, 10, 20 आणि 30. आणि पुढचा कोणता आहे? डी. डी या संत दिसतोय तुम्हाला. डी मध्ये कोणते घटक आहे बघा, ती मी तुम्हाला इथे हायलाईट करून दाखवतो. डी म्हणजे फक्त हे आतलं जे तुम्हाला दिसतंय ओव्हल अंडाकृती जो भाग दिसतोय. ओके, तर हे हा डी या संच आहे. मग डी मध्ये कोणकोणते घटक आहे मित्रांनो? डी मध्ये घटक आहेत 10, 20 आणि 30. ओके, आता मला याची या प्रश्नात उत्तर लिहिण्यासाठी हे संच लिहिण्याची गरज आहे का? नाही, तुम्ही डायरेक्ट सांगू शकता. आता किंवा तुम्ही आकृतीकडे बघून पण म्हणू शकता की इथं कोणकोणाचा उपसंच आहे. तर इथं तुमचं उत्तर येईल की डी हा सीचा उपसंच आहे. संच डी हा सीचा उपसंच आहे हे तुम्हाला कळालं असेल. आता किंवा मी मुद्दाम तुम्हाला इथं घटकांची यादी पण करून दिली. इथं पण तुमच्या लक्षात आलं असेल की डी हा सीचा उपसंच काय आहे, कारण डीचा 10 घटक इथं दिसतोय तुम्हाला, 20 सुद्धा इथं दिसतोय, तिसरा घटक 30 लिहितोय. म्हणजे सर्वच्या सर्व घटक डी चे सी मध्ये आहेत, म्हणून डी हा सीचा उपसंच आहे.
प्रश्न तिसरा बघू, आकृतीवरून खालीलपैकी कोणता संच, कोणत्या संचाचा उपसंच आहे ते लिहायचं आहे तुम्हाला. आता इथं तुम्हाला आकृतीवरूनच याचं उत्तर ठरवायचं आहे. एक्स रेषेवरील सर्व बिंदूंचा संच आहे. बघा, रेषा जी आहे ती अमर्याद असते आणि रेषेवरचे सर्वचे सर्व बिंदू कोणत्यामध्ये आहे, एक्समध्ये. म्हणजे तुमच्या एक गोष्ट लक्षात आली आता इथं की एक्स हा सर्वात मोठा संच आहे. पुढे वाय हा ए बी वरील रेख, ए बी वरील रेख, ए बी म्हणजे मित्रांनो रेषाखंड, रेषाखंडाला अंत्यबिंदू आहे ए आणि बी. म्हणजे ए पासून बी पर्यंत जे येतील इथं तेवढेच फक्त कुठे येतील, वाय मध्ये येतील. मग तुमच्या लक्षात आलं आता एक्स आणि वाय मध्ये मोठा कोण येईल, तर एक्स येईल. म्हणजे तुम्ही काय म्हणू शकता इथं, वाय हा एक्सचा उपसंच आहे. हे झालं एक एक आपलं. दुसरं झेड पहा, रेक बी सी. आता रेक बी सी सुद्धा या रेषेवरच आहे, रेषा एल वर. म्हणजे बी सी मध्ये काय काय येईल इथं हायलाईट करतो मी येलो कलरने. बी पासून सी पर्यंत जेवढे बिंदू आहे ते सर्व बिंदू झेड मध्ये येतील, झेड मध्ये येतील, झेड या संचात येतील. मग झेड हा कोणाचा उपसंच आहे, आता रेषेचाच आहे ना तो, म्हणजे एक्सचा उपसंच आहे. म्हणजे आपण काय म्हणू शकतो इथं, झेड हा कोणाचा उपसंच आहे, एक्सचा. तिसरं बघा, टी म्हणजे काय, किरण बी आहे. किरण बी आहे कुठे मित्रांनो, पहा बी पासून, बी पासून बी पासून ए कडे हा किरण चालला, पहा किरण असा. आता हा सुद्धा कोणाचा उपसंच आहे बरं, हा सुद्धा रेषेचाच उपसंच आहे. म्हणजे इथे तुम्ही म्हणू शकता की टी हा कोणाचा उपसंच आहे, टी हा उपसंच आहे एक्सचा. आता इथं एक गोष्ट लक्षात ठेवा, आता किरण बी आहे तुम्हाला बघा, किरण बी ए मी तुम्हाला इथं या ब्ल्यू कलरने हायलाईट केलेलं आहे आणि मी रेषाखंड ए बी सुद्धा इथं रेड कलरने हायलाईट करतो. बघा रेषाखंड ए बी म्हणजे कुठून कुठपर्यंत येईल, ए पासून बी पर्यंत. तुम्ही जर विचार केला तर ए बी हा रेषाखंड सुद्धा या किरणाचा भाग आहे की नाही, की नाही. म्हणजे आपण काय म्हणू शकतो की रेषाखंड ए बी म्हणजे संच वाय हा कोणाचा उपसंच आहे, संच टीचा. म्हणजे तुम्हाला अजून एक ऍड करावं लागेल इथं, बी हा कोणाचा उपसंच आहे, टीचा उपसंच आहे. अशा प्रकारे हा पूर्ण स्वाध्याय आपण इथं सोडवलेला आहे, स्वाध्याय क्रमांक 2. तुम्ही हा व्हिडिओ बघा, जर नाही समजला असेल तर परत मला तुम्ही व्हॉट्सअपवर टाकून विचारू शकता. चला इथे थांबूया आपण.